वासू आता तू घे छानसा उखाणा बरं. संसाराची सुखचित्र सपनासोबत रंगू दे. संसाराची सुखचित्र सपनासोबत रंगू दे. खूप वाट पाहिली, आता तरी कौमारे भंगू दे. अरे देवा, कुलदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय तुझी सावली जरी तिच्यावर पडली तर शिक्षा म्हणून तुला तिच्यापासून महिनाभर दूर ठेवीन मी. तुला बघितलं की सगळं विसरायला होतं. आता घरात 17 माणसं आहेत. भाग्योदयाचा योग लक्षात आहे ना. पूजा झाली की सगळे जातीलच, मग तुला रान मोकळं. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कडक लॉकडाऊन. आता 21 दिवस सगळ्यांना ह्या घरातच राहायचंय. वासू, झाले का पाहुणे गुल? कसलं काय, अहो लॉकडाऊन सुरू झालंय ना. अरे लॉकडाऊन नाही, तुझं लॉकडाऊन झालंय. आज मला वरच्या बेडरूममध्ये मला माझा मधुचंद्र साजरा करायचा. मधुचंद्र? मधुचंद्र म्हणजे दोन शरीर एकत्र येण्याची कृती नसते रे बाळा, ती एक अशी ना. मी दिवस वैराच आहे पण रात्र आपली आहे. ते काय म्हणतात ते सुमडी सुमडी, ते करून टाक. मी कोणालाही मदत करायला तयार असतो, फक्त 500 रुपये लागतील. 500? आज मैं तुम्हें नहीं बताऊंगा तुम्हें कैसे खेलना है, बस तुम मुझे बताओगे. वासू, कोणीतरी येईल. कोणतरी प्रॉब्लेम आहे, कोणीतरी येण्याचा, जवळ घेण्याचा नाही. दादा, माझी शी धू ना, ये ना लवकर. बायको लावून एक दिवस नाही झाला तर मुलगा झाला परका. बायकोच्या प्रेमापुढे रक्त पातळ ठरत तेच खरं. पातळ माझं आहे ते. क्या है मृत्यु? आहा सेना, वासु भाऊ बली, अपने आत्मबल से शत्रु का आत्मबल ज्यादा ये सोचना है मृत्यु. ई आ ओ आ.